मी जास्त या विषयाच्या खोलात गेलो, अनुदान आणि पीक विमा. ओके. आणि मग लक्षात आलं की शेतकऱ्यांना खरं न्याय मिळत नाही. वेगळी समिती पाठवून, मी तेव्हा विरोधात होतो, पण वेगळी समिती आपण पाठवायला लावली आणि मग वास्तव जे आहे ते समोर आणायला लावलं. पण शेवटी आम्ही हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टातनं राज्याच्या नाही तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की पीक विमा हा पीक विमा कंपनीला नाही तर राज्य सरकारला भरायला लावला. तुमचं नाव जर गुगलला सर्च केलं की आमदार राणादादा पाटील, तर खाली त्याचा जो SEO आहे किंवा खाली रिलेटेड सर्चेस जे असतात त्याच्यामध्ये एक शब्द येतो, पीक विमा स्पेशालिस्ट. तर हे काय नेमकं प्रकरण, पीक विमा स्पेशालिस्ट? मूळ मुद्दा काय आहे की पीक विमा हा विषय क्लिष्ट असल्यामुळे बरेच जण त्याच्या जास्त खोलात जात नाहीत. सुदैवाने मी जेव्हा राज्यमंत्री झालो तेव्हा माझ्याकडे जी खाती आली त्याच्यामध्ये अगदी डायव्हर्स खाती होती. एकीकडे ॲग्रिकल्चर बरोबर कृषी होतं, दुसरीकडे उद्योग खातं होतं, इंडस्ट्री होतं, हां, आणि बाकी बरेच होते. नंतर रेव्हेन्यू पण होतं. त्यामुळे सुदैवाने मला या विषयाचा अभ्यास बारकाईने करता आला. आणि आपल्या भागात दुर्दैवाने अनेक शेतकरी आत्महत्या होतात, होती होत्या तेव्हा. आणि शक्यतो मी प्रत्येक ठिकाणी जायचा प्रयत्न करायचो. आणि परिस्थिती जी आहे ती लक्षात आल्यानंतर, गांभीर्य लक्षात आल्यानंतर मी जास्त या विषयाच्या खोलात गेलो, अनुदान आणि पीक विमा. ओके. आणि मग लक्षात आलं की शेतकऱ्यांना खरं न्याय मिळत नाही आहे. आणि मग एकदा 2016-17 विषय असा झाला की प्रचंड नुकसान झालं होतं. 8 पैकी 6 तालुक्यांना पीक विमा मिळाला, परंतु 2 मिळालाच नाही. ओके. त्याचं कारण असं होतं की प्रशासनाने काही चुकीच्या गोष्टी केल्या, कागदोपत्री चुका केल्या, आणि ते मान्य करायलाच तयार नव्हते. मग आपण अगदी वेगळी समिती पाठवून, मी तेव्हा विरोधात होतो, पण वेगळी समिती आपण पाठवायला लावली आणि मग वास्तव जे आहे ते समोर आणायला लावलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजीच होते, मग त्यांच्यापुढे हे सगळं मांडलं आणि त्यांनी मान्य केलं की चुका झाल्या. पण शेवटी आम्ही हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टातनं राज्याच्या नाही तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की पीक विमा हा पीक विमा कंपनीला नाही तर राज्य सरकारला भरायला लावला. ओके. म्हणजे शेतकऱ्यांना द्यायला लावला. करेक्ट करेक्ट. तर शेतकऱ्यांना तेव्हा न्याय मिळाला. तसंच 2021 पण आपण सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो आणि ती केस अजून चालू आहे. अजून 650 कोटी रुपये यायचे आहेत. 200-300 कोटी काही 3-3.5 लाख शेतकऱ्यांना मिळाले आणि आता अजूनही लढतोय आपण. ओके. म्हणजे अन्याय होतो आणि त्याच्याबद्दल आपण जर आवाज उठवला, आपण लढलो तर न्यायही मिळतो, हे यातनं दिसतं. ओके. आता हे सगळं करत असताना, ह्या सगळ्या कामाच्या सगळ्या गडबडीमध्ये विरोधक एक असतात जे, कारण तुम्ही जसं मागाशी बोलता बोलता सांगितलं की बऱ्याच जणांना मी ते पाणी एवढ्या वर आणील हे वाटलंच नव्हतं, ज्यावेळी तिसरा पंप लावायची तुमची गोष्ट चालू. तर हे जे ट्रोल्स असतात, हे जे खिल्ली उडवून असतं, अशा सगळ्या गोष्टींना, कारण तुमचा स्वभाव जो आहे तो खूप शांत संयम आहे, तर तुम्ही रिॲक्ट कसं करता या सगळ्या गोष्टींना? मी शक्यतो बॉदर नाही करत. अच्छा. शक्यतो मी बॉदर नाही करत. आता मी काही लोकांना बाळ हे चुकीचं आहे म्हटलं, तर बाळ म्हटलं की लोक उत्तेजित होतात. आता ते बाळच आहेत माझ्या तुलनेत, वयाने जर लहान असते, आता तुम्ही माझ्यापेक्षा लहान असाल, तुम्हाला मी जर बाळ म्हटलं तुम्ही उत्तेजित व्हायची गरज आहे का? पण होतात काही जण, त्यांचं काम करण्याची पद्धत किंवा त्यांचे संस्कार वेगळे आहेत आणि माझे वेगळे आहेत, एवढाच फरक म्हणता येईल. ठीक आहे. बघणाऱ्यांना आता सगळ्यांना समजलं असेल काय नेमकं आत्ता बोललेत दादा.